नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत। पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत आजादी का अमृत महोत्सव निमित्त तालुका विधी सेवा समिती केज आणि वकील संघ केजच्या वतीने आज दिनांक 4/10/2021 रोजी नगर पंचायत केज येथे नागरिकांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केज न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री शंकरपाल साहेब यांनी नागरिकांना मौलाचे मार्गदर्शन केले, तसेच न्यायाधीश श्री देशपांडे साहेब यांचेही मार्गदर्शन झाले व वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट लाड आबा, ॲडव्होकेट मस्के यांचेही कायदेविषयक मार्गदर्शन झाले। यावेळी केज नगर पंचायततर्फे सर्व मान्यवरांचे सचिन देशपांडे व नगरपंचायत कर्मचारी यांनी शाल वृक्ष देऊन सत्कारही करण्यात आला। यावेळी कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी श्री सचिन देशपांडे व नगरपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। वकील संघाचे अध्यक्ष लाड साहेब, तसेच मी वारंवार जिथे जिथे कार्यक्रमाला जातो तिथे मी एक मुख्य वारंवार म्हणून दाखवतो की जे जे आपण असे खावे ते इतरांशी सांगावे, शहाणी करून सोडावे सफरजन, ही उक्ती तंतोतंत लागू पडणाऱ्या आमच्या महासंघातील सदस्य वकील सदस्य जे नेहमी कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्यांना ज्या काही काही गोष्टी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवायचे असतात ते अतिशय सुंदर शब्दात पोहोचवतात असे आमचे वकील संघाचे सर्व सदस्य, पोलीस कर्मचारी, पत्रकार बंधू, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी म्हणून माझ्या पूर्वीच्या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन याबद्दल सगळं सांगितलं। मला त्याच्यामध्ये थोडस ऍड करावं असं वाटेल की माणसाच्या जन्माच्या आधीपासून ते माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा हा माणसा कायदा हा माणसाला सोडत नाही, कारण जन्माच्या आधी म्हटलं तर स्त्री भ्रूण हत्येचा जो कायदा आहे अगदी त्या सोनोग्राफी म्हणजे लिंग अधिकांचा आधीपासून तो कायदा सुरू होतो। पुन्हा जन्म झाल्यानंतर जन्म नोंदी ते अगदी मृत्यू झाल्यानंतर मृत्यूच्या नोंदीपर्यंत हा कायदा आपल्याला चिकटलेला आहे, तो आपली पाठ सोडत नाही। तर सगळा कायदा आपल्याला सांगणं शक्य नाही, तसंच काही ठराविक गोष्टी ज्या आहेत ज्या बेसिक गोष्टी असतात तो कायदा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तर तो कायदा या ठिकाणी आपण आणि माहितगार जे व्यक्ती आहेत तर त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवावा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे। साहेबांनी आता सांगितलं की नालसा म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, त्याच्यानंतर मालसा म्हणजे राज्य महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, त्याच्यानंतर दालसा म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि त्याच्यानंतर तालसा म्हणजे तालुका विधी सेवा प्राधिकरण। या सगळ्या याच्या जे काही प्राधिकरण आहे तर हे प्राधिकरण कशासाठी स्थापन केले, तर याच्यामागे काही उद्देश आहे। आपण कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यामागे उद्देश असतो। जर माननीय सर्वोच्च न्यायालयाला किंवा आपल्या कायद्याला जर असं अभिप्रेत असतं की दोन्ही पक्षकारांनी न्यायालयात यावं, त्यांच्यातर्फे दोन्ही वकिलांनी त्यांची बाजू मांडावी, त्यांनी त्याच्यामध्ये युक्तिवाद करावा आणि निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजूने लागला हे त्रिकालावादी सत्य आहे, तर याच्यामध्ये कुठेतरी योग्य न्याय व्हावा। योग्य न्याय मी याच्यासाठी म्हणतो की न्यायालयात येणारा जो पक्षकार आहे तो पक्षकार कधीही हसत उठानं न्यायालयात आलेला नसतो, तर किंबहुना किमान जाताना तरी त्यानं न्यायालयातून हसत जावं ही एक न्यायालयाची, वकिलांची आणि सगळ्या पूर्ण इन्स्टिट्यूशनची एक अपेक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही। तर याच्यामध्ये मला सांगावं असं वाटेल की माननीय सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थी प्रक्रिया नावाचं एक स्थापन केलेलं आहे प्राधिकरण किंवा इन्स्टिट्यूशन। तर मध्यस्थी प्रक्रिया म्हणजे काय असते, तर याच्यामध्ये तडजोड होत असते। आता बरीचशी प्रकरणं अशी असतात की नवरा बायकोंमधील वाद असतात, परंतु आमच्या निदर्शनास असं येतं की नवरा बायकोंचं पटत असतं परंतु त्यांचे आई वडीलच एकमेकांना पटवून घेत नसतात, त्याच्यामुळं मुलगीचे वडील असं म्हणतात की मी माझ्या मुलीला नंतर पाठवत नाही। तर हे कुठेतरी हे प्रकार वाढत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये समेट होत नाही। तर या मध्यस्थी प्रक्रियेद्वारे
त्या दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवलं जातं, दोघांच्याही बाजू ज्या ऐकून घेतल्या जातात, दोन्ही बाजू एकदा स्वतंत्ररित्या ऐकल्या जातात, दुसऱ्या पक्षकाराच्या गैरहजेरीमध्ये ती बाजू ऐकली जाते, दोन्ही बाजू ऐकल्या जातात, त्याच्यानंतर दोघांनाही समोर बसवून ती बाजू ती मध्यस्थी प्रक्रियेद्वारे त्या दोघांची जे काही कथनं आहेत ती दोघांची म्हणणं जे काय आहे ते ऐकलं जातं आणि त्याच्यातून काही तोडगा निघतो का, त्याच्यातून काही मध्यस्थी प्रक्रियेद्वारे काही सेटलमेंट होते का हे बघितलं जातं। तर याच्यातून जर काही अशा तडजोडी झाल्या तर निश्चितच या ठिकाणी दोन्ही पक्षकार हे हसत मुखात घरी जातात असं म्हणायला हरकत नाही आणि वावगं ठरणार नाही। याच्यानंतर जी कन्सेप्ट आहे ती लोक न्यायालयाची कन्सेप्ट आहे। लोक न्यायालय म्हणजे काय, तर ते लोकांसाठीच न्यायालय। नेहमीच्या पद्धतीमध्ये न्यायालयात आपण गेलो आपण आला असाल तर एक आपल्या जे चित्र उभं राहतं तर ते असं आहे की समोर साहेब बसलेले आहेत, बाजूला कोणतरी स्टेन क्लर्क बसलेले असतात, वकील साहेब समोर उभे असतात, त्यांचे युक्तिवाद सुरू असतो किंवा उलट तपास सुरू असतो, साक्षी बसलेले असतात। तर याच्या कुठेतरी बाजूला जाऊन हे जे वातावरण आहे हे वातावरण न ठेवता लोक न्यायालयामध्ये पॅनल प्रमुख आणि पॅनल सदस्य राहतात, तिथे न्यायाधीश असं राहत नाही। तर त्याच्यामध्ये तुमचे काही हेवे दावे असतील तर ते पॅनल समोर ज्याच्यामध्ये आपले वकील साहेब असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, हे पॅनल सदस्य असतात, तर त्याच्यामध्ये तुमचे हेवे दावे त्या ठिकाणी त्या पॅनलला सांगितले जातात आणि त्या पॅनल मधून तुम्हाला तुमचे काही हेवे दावे असतील ते थोडस आता ही संकल्पना कशी आहे की आपल्याला दोन दोन पावलं पुढे जावं लागतं। जर तडजोडच करायची म्हटली तर ऍडजस्टमेंट ही करावीच लागते, आयुष्यच हे एक ऍडजस्टमेंट आहे। जसं आपण म्हणतो तसं तडजोड करत असताना दोघांनीही दोन दोन पावलं पुढे येणं अपेक्षित आहे, असं नाहीये की तडजोड करायची आहे म्हणून मीच माझं जे काय आहे ते खरं म्हणणार आणि त्यांनीच यावं नसेल तर मला गरज नाही असं सुद्धा आमच्या निदर्शनास येतं। तर याच्यातून जर समजा आपल्याला खरोखर तडजोड करायची आहे, आता म्हणजे मला विशेष करून सांगायचं की जी काही लग्नाचे वगैरे नवरा बायकोचे जे वाद असतात तर आयुष्याची जी महत्वाची वर्षे असतात तर ती आयुष्यातली उमेदीची महत्वाची वर्ष ही नवरा बायको वादांमध्ये दोघांपासून वेगळं राहून घालवतात आणि त्याच्या मागे काय फक्त कुठेतरी एक इगो प्रॉब्लेम असतो, तिनं असंच केलं किंवा त्यानं असंच केलं। तर हे जे आपल्याला हेवे दावे आहेत हे थोडस आपल्याला मध्यस्थी प्रक्रियेद्वारे म्हणा किंवा लोक न्यायालयाद्वारे हे आपल्याला दोन दोन पावलं आपण दोघांनी पुढे यावं आणि समेट घडवून आणावं आणि त्याद्वारे आपलं उर्वरित आयुष्य आनंदाने जगावं यामाग दोघांनाही न्याय मिळावा ही यामागची माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाची कन्सेप्ट आहे। तसंच या ठिकाणी असे असं जर कायदे सांगायचे म्हटले तर कितीतरी दिवस पुरणार नाही, कारण कायदा हा समुद्र आहे आणि किती जरी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्यांनी संविधान लिहिलं ते असं म्हणतात की कायदा हा समुद्र आहे आणि मी त्या समुद्राच्या घोटावरील पाण्यामध्ये अजून गेलेलो नाही, तर इतका महानायक असं म्हणतोय म्हणल्यानंतर आपण तर सर्वजण पामर आहे, आपल्याला काही थोडंफार जे काही गोष्टी माहिती आहेत ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। मला या ठिकाणी आवर्जून भाषणाचं हे करताना सांगावं असं वाटेल की आज सकाळी माननीय मुख्याधिकारी साहेब त्याच ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे दलांडे साहेब या ठिकाणी जे नगरपालिकेचे मॅटर्स वगैरे चालवतात तर ते या ठिकाणी माझ्या चेंबरमध्ये आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही दुपारी आपण यायची आधी व्यवस्था करतो, परंतु ज्यावेळेला प्रत्यक्षात आम्ही आतमध्ये आलो त्यावेळेला इतकी सुंदर अरेंजमेंट इतक्या कमी वेळेमध्ये आपण करायला असं आम्हाला म्हणजे चुकूनही वाटलं नव्हतं। तर या ठिकाणी अतिशय सुंदररित्या आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आम्ही अगदी कमी वेळेत तोकड्या वेळेत सांगितलं होतं तरी आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आमच्या सर्वांचे जे काही दोन चार शब्द आहेत जे काही कायद्याचे दोन चार शब्द आपल्या कानावर पडले ते तुम्ही आपण सर्वांनी या ठिकाणी शांत चित्ताने ऐकून घेतले आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान दिलं, आमच्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी संयोजकांचं संयोजक म्हणाल तर मी आपण यजमानच आहे कार्यक्रमाचे तरी आपल्या यजमानांचं मी या ठिकाणी खूप धन्यवाद देतो आणि जर आपल्याला काही कायद्याचे निगडीत जर काही प्रश्न असतील तर निश्चितच आपल्याला न्यायालयामध्ये एक आपण विंग एक शाखा म्हणून स्थापन केलेली असते मोफत विधी सेवा प्राधिकरणाची,
त्याचप्रमाणे मोफत विधी सेवा म्हणजे तिथे दुसरे कोण बसत नाही तर आमचे ॲडव्होकेट्स जे असतात तेच तिथे त्या ठिकाणी पॅनलला अपॉइंट केलेले असतात ज्यांना जी काही मोफत विधी सेवा त्यांना हवी आहे तर त्यांना आम्ही ते रोटेशन मध्ये ते देत असतो. तर निश्चितपणानं आपण या ठिकाणी या ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत तर त्याचा आपण या ठिकाणी फायदा घ्यावा. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि अतिशय छान पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचं अतिशय छान रित्या या ठिकाणी संयोजन आयोजन या ठिकाणी केले गेलं त्याबद्दल मी मुख्याधिकारी साहेबांचं विशेषतः पुन्हा एक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय जय महा. परिस्थितीमध्ये एखादा जो व्यक्ती आहे मग तो अनुसूचित जाती जमातीचा असेल किंवा ज्याचं उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि ज्याची कोर्टामध्ये येऊन वकील नियुक्त करण्याची किंवा कोर्टामध्ये केस दाखल करण्यासाठी जो काही दादा खर्च आहे तो खर्च करण्याची जर ऐकत नसेल तर अशा व्यक्तीला न्यायापासून वंचित ठेवता येत नाही. आणि या देशातील तमाम जे नागरिक आहेत त्यांना न्यायापासून वंचित राहता येईल राहता कामाने आणि त्यांना न्याय मिळावा या सुद्धा हेतूकरणातून राष्ट्रीय सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या राबवल्या जातात. बरोबर असणाऱ्याच माणसाला न्याय मिळेल असं समजू नका.